सातारा जिल्ह्यातल्या फलटण तालुक्यात शेरेवाडी या गावात एका दाम्पत्याने आत्महत्या केली. या आत्महत्येमुळे त्याचं कुटुंब ओढ्यावर पडलं. त्याला दोन मुलं असा त्यांचा परिवार मागे राहिला. या दुर्दैवी घटनाची बातमी आम्ही आमचे प्रतिनिधी कय्यूम मुला यांनी VM न्यूज द्वारे प्रसारित केली होती. या बातमीनंतर VM न्यूज मराठीचे सर्वे सर्वा असणारे सादिक भाई शेख यांनी कय्यूमला यांना काही सूचना केल्या होत्या. या सूचनानुसार या कुटुंबाला काही आर्थिक मदत करता येते का या संदर्भात मार्गदर्शन केले. त्यांच्या मार्गदर्शनानुसार कय्यूमला यांनी नाम फाउंडेशनशी संपर्क साधला, संबंधित घटना त्यांना सांगितली. कर्जबाजारीपणामुळे नवरा बायको पती पत्नी असलेले ही दोघांनी आत्महत्या केली होती. या आत्महत्येमुळे त्यांची मुलं वाऱ्यावर होती. त्यांना मदत करण्याचं आवाहन त्यांनी केलं आणि नाम फाउंडेशनने सुद्धा या घटनेची दखल घेत कागदपत्राची पाहणी करत त्यांना मदत जाहीर केली. ही मदत साताऱ्यात VM न्यूज मराठीचे सर्वेसर्वा असणारे सादिकभाई शेख, लोणंद फाउंडेशन लोणंदचे सर्व सभासद यांच्या उपस्थितीत या पीडित मुलीस आणि तिच्या कुटुंबियास ही मदत देण्यात आली. VM न्यूज नेहमीच अशा मदतीसाठी अशा बातम्यांसाठी अग्रेसर राहिलेला आहे. बातम्यांच्या पलीकडे जाऊन बातमी पाहणे, गरजूंना वेळप्रसंगी मदत करणे हे VM न्यूजचं नक्कीच काम आहे आणि ते आम्ही करत राहू. आमचे प्रतिनिधी कय्यूम मुल्ला यांनी केलेले विशेष प्रयत्न वाखाणण्याजोगे आहे. या मदतीतनं एक कुटुंब सावरेल अशी अपेक्षा आम्ही व्यक्त करतो. पाहूया आमचे कय्यूम मुल्ला यांचा हा भाग. दिनांक 15/7/2017 रोजी म्हणजे फलटण तालुक्यातील शेरेचीवाडी, जे आत्ता नवीन नाव ठेवलेलं आहे आनंदगाव, या गावातील एक शेतकरी कुटुंब आपल्या कर्जबाजारीपणाला कंटाळून त्यांनी शेवटी आत्महत्या करण्याचा निर्णय घेतला. त्या दिवशी त्यांच्या मुलीचा वाढदिवसही होता आणि वाढदिवस असताना हा निर्णय घेतला. त्या कुटुंबाला अतिशय दोघांच्या आईवडिलांच्या जाण्यामुळे भरपूर संकटांना सामोरं जावं लागलेलं असताना आम्हाला आमचे फाउंडेशनचे अध्यक्ष दयानंद काका खरात, तसेच VM न्यूजचे संपादक सादिकभाई शेख यांनी संपर्क साधून आपण यांना काहीतरी आर्थिक मदत मिळवून देऊयात. तातडीची का होईना, परंतु यासाठी आपण थोडंसं प्रयत्न करूयात म्हणून आम्ही सर्वांनी मिळून लोणंद फाउंडेशन आणि VM न्यूज माध्यमातून आम्ही त्या नाम फाउंडेशन जे आपल्या शेतकऱ्यांसाठी आत्महत्याग्रस्त आणि होऊ नये यासाठी जे प्रयत्न करत असते या येथे संपर्क साधला असता आम्हाला थोरात म्हणून आहेत त्यांचे प्रतिनिधी नाम फाउंडेशनचे. त्यांनी आम्हाला सांगितलं की बाबा एवढे कागदपत्र पुरवा, या गोष्टी आपल्याला लागतील, तर आम्ही तर आमच्या माध्यमातून पाठपुरावा केलेला आहे आणि या पाठपुराव्यामुळे आम्ही आज त्यांना एक छोटीशी तातडीची आर्थिक सहाय्यता आम्ही त्यांना देत आहोत. या ठिकाणी त्यांचं कुटुंबीय आहेत, VM न्यूज चॅनलचे संपादक आहेत, तसेच या ठिकाणी आत्ता आपण पाहत आहात की लोणंद फाउंडेशनची कार्यकारिणी संपूर्ण उपस्थित आहे. तर आपण त्यांच्यासोबत विचारूयात त्यांना की काय नक्की आहे हा प्रकार ते सांगतील. यानंतर आपले दयानंद खरात हे लोणंद फाउंडेशनचे अध्यक्ष याबाबत आपल्या प्रतिक्रिया देतील. सातारा जिल्ह्यातील फलटण तालुक्यामधील शेरेचीवाडी या गावचे मोरे दाम्पत्य हे गेल्या 15 तारखेला शेतकरी कुटुंबात असताना त्यांच्यावर जे कर्ज झालं होतं त्या कर्जाला कंटाळून त्यांनी आत्महत्या केली. त्यांच्या पाठीमागं एक मुलगी आणि दोन मुलं असं कुटुंब त्या सोडून गेलेले आहे. VM चॅनलचे शेख साहेब जे संपादक आहेत VM चॅनलचे, त्याच पद्धतीने लोणंद फाउंडेशनचे सचिव कय्यूमभाई मुल्ला या आम्ही सर्व लोकांनी
आणि लोणंद फाउंडेशनच्या सर्व कार्यकारिणींनी या कुटुंबाला कुठल्या पद्धतीने मदत मिळवून देता येईल हे बसून आम्ही ठरवलं. आमच्या लोणंद फाउंडेशनचे सचिव अविनभाई मुल्ला यांनी नाना पाटेकर साहेब आणि नाम फाउंडेशनचे जे मकरंद नानासपुरे या नाम फाउंडेशनच्या या संघटनेला या बाबत पाठपुरावा केला आणि त्या पाठपुराव्यांती आम्हाला आज या ठिकाणी नाम फाउंडेशनच्या वतीने लोणंद फाउंडेशनच्या माध्यमातून या मोरे कुटुंबियांना 15,000 रुपयाचा एक चेक तातडीची मदत म्हणून आज या ठिकाणी शेख साहेबांच्या हस्ते आत्ता दिला गेला. आत्ता आपल्यासोबत होते लोणंद फाउंडेशन लोणंदचे अध्यक्ष दयानंद खरात. यानंतर या कुटुंबातील जो आत्महत्या केलेली आहे त्यांचे भाऊ आपल्यासोबत आहेत, आज आपल्या व्ही एम न्यूजसोबत आहेत, त्यांच्याशी आपण संपर्क साधूयात, काय म्हणतात ते पाहू आपण. आज नाम फाउंडेशनच्या वतीने जे आम्हाला मदत केली त्यांचं आम्ही आभारी आहे. व्ही एम न्यूज विचार माध्यमचे विचारच आहेत की बातमी पलीकडची बातमी गरजूंना न्याय मिळवून देणे, अन्यायाच्या विरोधात लढणे, फक्त बातमी न लावता घडलेला प्रकार हा कशामुळे आहे आणि त्या प्रकारात असणाऱ्या बाधितांना कशा पद्धतीने आपण चांगला न्याय देऊ शकतो हे सदैव आम्ही प्रयत्नशील राहतो. आमच्या व्ही एम न्यूजच्या माध्यमातून काम करत असलेले सर्वच प्रतिनिधी अशा गोष्टीसाठी प्रत्येकाला बाधितांना पीडितांना न्याय देण्याचं काम करत असतात. असाच एक दुर्दैव आणि दुःखद प्रकार घडला होता शहराच्या वाडीमध्ये. एका शेतकरी कुटुंबानं दाम्पत्यानं आत्महत्या केली. अतिशय दुर्दैवी घटना आहे आणि आपल्या सर्वांसाठी तमाम महाराष्ट्रांच्यासाठी शर्मेची बाब आहे असं म्हटलं तरी चुकीचं ठरणार नाही. दोन जुळी मुलं त्याचबरोबर एक 12वीत शिकत असणारी मुलगी असं एवढं चांगलं सुखी कुटुंब, त्याबरोबर जॉईंट फॅमिली एकत्रित कुटुंब असणाऱ्या या कुटुंबातल्या दाम्पत्यावर आत्महत्या करण्याची वेळ का आली हा खरं तर संशोधनाचा भाग आहे. ह्याच्या माध्यमातून आपण जर ह्याच्या पाठीमागं जाऊन पाहिलं तर आपल्या निदर्शनास येईल की शासन ह्याला शासन पूर्णपणे जबाबदार आहे, त्याचबरोबर शासकीय यंत्रणा किंवा शासनाच्या मार्फत काम करत असणाऱ्या शेतकऱ्यांसाठी असणाऱ्या सर्व संस्था त्यामध्ये प्रामुख्यानं बघायला गेलं तर बँक व्यवस्था ही अतिशय घाणेरड्या प्रकारची आहे, चुकीच्या पद्धतीनं काम करती आणि ह्या ह्यांच्या जुलमी कारभारामुळंच शेतकऱ्या ह्या जे आहेत ते आत्महत्येस प्रवृत्त होतात असं म्हटलं तरी चुकीचं ठरणार नाही. अशाच आज आपण ह्या कुटुंबांच्याशी चर्चा केल्यानंतर लक्षात आलं, निदर्शनास आलं आपल्या की सोने कर्ज, वाहन कर्ज आणि त्यांनी इतर काढलेले शेतीसाठी काढलेले कर्ज ह्या कर्जाची वेळेवर परतफेड न झाली, त्याचबरोबर जे मार्च महिन्यामध्ये नवं जुनं व्हायचं खातं कर्ज खातं ते ह्या वर्षी झालं नाही, अशा सर्वच एकत्रित गोष्टीमुळं ह्या दाम्पत्यावर आत्महत्या करण्याची वेळ आली. खरं तर योग्य वेळी जर आपल्यासारखी मी लोणंद फाउंडेशनला आवाहन करीन की घटना घडल्यानंतर आपण मदतीला जातोयच, परंतु ज्या पद्धतीनं तुम्ही इतर सामाजिक गोष्टीसाठी एखादी दुर्घटना घडायच्या आधी जाता त्याच पद्धतीनं आपल्या शेतकऱ्या बांधवांच्यासाठी तुम्ही तुमच्या संघटनेमार्फत आवाहन करा की तुम्हाला काही अडीअडचणी असतील तर लोणंद फाउंडेशनला निश्चित संपर्क करा, त्याचबरोबर व्ही एम न्यूजच्या प्रतिनिधीला निश्चितपणे संपर्क करा, आम्ही 100% न्याय देण्याचा प्रयत्न करू. असं घडलेलं असताना ह्या दाम्पत्याला आपण आपले एक सामाजिक कर्तव्य म्हणून काय करू शकतो, मग आम्ही आमच्या व्ही एम न्यूजचे प्रतिनिधी आणि लोणंद फाउंडेशनच्या पदाधिकाऱ्यांच्या माध्यमातून नाम फाउंडेशनला संपर्क साधला. नाम फाउंडेशन ही आपल्या महाराष्ट्रामध्ये अतिशय जागृत आणि खरोखरच कोणता राजकीय हेतू डोळ्यासमोर न ठेवता शेतकऱ्यांच्या आणि गरिबांच्या न्याय हक्कासाठी भांडणारी आणि शेतकऱ्यांना न्याय देणारी संस्था आहे म्हटलं तरी चुकीचं ठरणार नाही. खऱ्याच अर्थाने नाम फाउंडेशन चांगलं काम करते. आत्महत्याग्रस्त शेतकऱ्यांच्या कुटुंबाच्या पुनर्वसनासाठी, त्यांच्या शिक्षणासाठी आणि त्यांना भवितव्यासाठी चांगलं काम नाम फाउंडेशनचं आहे. आम्ही नाम फाउंडेशनला ह्या पुढं जाऊन ज्या पद्धतीनं आता लोणंद फाउंडेशनला आवाहन केलं आहे त्या पद्धतीनं नाम फाउंडेशनला पण आवाहन असेल आपलं व्ही एम न्यूजच्या माध्यमातून की एखादी दुर्घटना घडायच्या आधी शेतकऱ्यांच्या अडीअडचणी सोडवण्यासाठी शेतकरी आपल्यापर्यंत कशी येतील, किंबहुना आपले प्रतिनिधी आपले स्वयंसेवक शेतकरी कुटुंबापर्यंत जाऊन
त्यांच्याकडे अडचणी कशा पद्धतीनं सोडवण्याचा प्रयत्न करतील ह्यासाठी आपण सर्वजण कार्यरत राहूया. व्हीएम न्यूज बरोबर तुमच्या कायम असेलच अशा कोणत्याही गोष्टीला जिथे या कुटुंबांच्या बरोबर घडलेला प्रकार एस बी आयच्या माध्यमातून आहे, अजूनसुद्धा एस बी आयच्या मॅनेजरच्या माध्यमातून चुकीच्या प्रकारचे शब्दप्रयोग होतो आहे किंवा वागणुकीमध्ये त्यांच्या चुकीचा प्रकार आहे, लोणन फाउंडेशन व्हीएम न्यूज या कुटुंबाच्या बरोबर असणार आहे. जर खरोखर चुकीचा प्रकार झाला तर मला वाटतंय की जनता कायदा हातात घेतल्याशिवाय राहणार नाही. त्यापूर्वीच या कुटुंबाला न्याय देण्याचा प्रकार बँकेच्या माध्यमातून पण व्हावा. नाम फाउंडेशन लोणन फाउंडेशनचं आभार मानणं चुकीचं आहे, कारण की आभार मानलं तर संपतो विषय. असंच कार्यरत राहावं, यांचं कार्य राहावं, व्हीएम न्यूज बरोबर राहील असं मी एक आवाहन करतो आणि सर्वांना आवाहन करीन की ह्या कामाला व्हीएम न्यूजच्या कार्याला, लोणन फाउंडेशनच्या कार्याला आणि नाम फाउंडेशनच्या कार्याला जनतेनं उत्स्फूर्तपणे साथ द्यावी आणि अशाच पीडित, अत्याचारित आणि अन्यायग्रस्त असणाऱ्या लोकांच्या मदतीला हात द्यावा. आता आपल्यासोबत होते व्हीएम न्यूजचे संपादक सादिकभाई शेख. आपण नेहमीच या कुटुंबाला सहकार्याची भूमिका ठेवणार आहोत आणि आपण नाम फाउंडेशन यांच्याशी संपर्क साधला असता अधिक संपर्कानंतर त्यांनी आपणाला विनंती केली आहे की या परिसरात असे कोणते शेतकरी असतील की ते त्यांना मदतीची आवश्यकता असेल, हा प्रकार घडण्यापूर्वी त्यांनी निश्चितच त्यांनी सोशल मीडियावर अनेक त्यांचे नंबर फिरवलेले आहेत, तिथं त्यांनी संपर्क साधावा असं आवाहनही केलेलं आहे. तसेच या कुटुंबातील जे दोन लहान मुलं आहेत आणि एक मुलगी आहे, ती मुलगीची 12वीला आहे, तर त्यांच्या पुढील शिक्षणासाठीही त्यांनी 12वीनंतरच्या शिक्षणासाठी वाई येते आणि दोन्ही 8वीनंतरच्या मुलांना 8वीनंतरच्या शिक्षणासाठी नगर येते. त्यांचे ज्या शेतकरी कुटुंबियां आत्महत्याग्रस्त कुटुंबियांसाठी शैक्षणिक स्कूल त्यांनी तिथं स्थापन केलेले आहेत, तिथं त्यांनी जर त्यांच्या कुटुंबाची इतर कुटुंब जे आहेत त्यांची जर त्यांची इच्छा असेल तर त्यांनी तिथं निश्चितच त्याचा लाभ घ्यावा. तिथे संपूर्ण त्यांचा औषधोपचार असेल, शिक्षण असेल, राहण्याचा असेल, मेज असेल, संपूर्ण खर्च ते नाम फाउंडेशनतर्फे करणार आहेत. असाच पाठपुरावा आम्ही नेहमी व्हीएम न्यूजमार्फत सुरू ठेवू. व्हीएम न्यूजसाठी कयूम मुल्ला, लोणंद.